संस्कृती कला दर्पणचे संचालक चंद्रशेखर सांडवे आता सामर्थ्य या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन करतात. आपल्या पहिल्या वहिल्या सिनेमातून ते स्त्री भ्रूण हत्येसारखा ज्वलंत विषय घेऊन येणार आहेत. नुकतीच या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. चला तर मग याच निमित्ताने आपण पाहूया या सिनेमाचा हा खास ऑन लोकेशन रिपोर्ट. आजवर संस्कृती कला दर्पणची धुरा सांभाळणारे चंद्रशेखर सांडवे आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत स्थानापन्न झालेत. आपल्या पहिल्या वहिल्या सामर्थ्य या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या ते बिझी आहेत. या सिनेमात आसावरी जोशी, अरुण नलावडे, नकुल घाणेकर, शीतल पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. परळीतील डॉक्टर मुंडे दाम्पत्याच्या क्रूर कृत्यांवर हा सिनेमा आधारित आहे. मात्र तरीही या सिनेमातलं डॉक्टर दाम्पत्य हे क्रूर दाखवण्यात आलेलं नाही. चार महिने तो आमच्यापासून लटकून ठेवलेस. स्नेहल, तू एक डॉक्टर होणारे सुद्धा कळलं नाही. हे जे दोघं डॉक्टर आहेत हे स्त्री भ्रूण हत्या रोखतायत, पण त्याचबरोबर ते एक फार मोठा गुन्हा करतायत ज्याची सजा त्यांना चित्रपटाच्या शेवटी मिळते. आता हे सगळी स्टोरी मी सांगणार नाही, कारण हा सस्पेन्स आहे आणि ते एक आपलं काल्पनिक कथानक हवं म्हणून ते तसं जोडलेलं आहे. मूळ उद्देश आहे की स्त्री भ्रूणहत्या रोखली गेली पाहिजे. स्त्री भ्रूणहत्या विषय असला तरी मला असं वाटतं तो एका फार वेगळ्या किंवा विरुद्ध बाजूने एक मांडण्याचा प्रयत्न आहे या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला नेमकं त्याचं वेगळे पण ते जाणवलं की नॉर्मली स्त्री भ्रूणहत्येवर काही प्रकारचे सिनेमा येऊन गेले, पण तरीसुद्धा एका फारच वेगळ्या अँगलनी तो विचार त्यांनी मांडलेला. प्रत्येक फिल्ममध्ये स्त्री भ्रूण हत्या होते, टिपकल होते असं न दाखवता थोड्या वेगळ्या प्रमाणात प्रकारात हे दाखवण्यात आलेलं आहे की पुरुष फारसं महत्त्वाचं नाही, स्त्री ही फार महत्त्वाची असते आणि तिचं काय रूप आहे, तिच्यात काय सामर्थ्य आहे आणि म्हणूनच या फिल्मचं नाव सामर्थ्य आहे. या सिनेमाची घोषणा करण्यात आल्यानंतर सांडवे यांना अनेक धमक्यांचे निनावी फोन आले. मुंडे दाम्पत्याचं सिनेमाच्या माध्यमातून उदात्तीकरण होऊ नये अशी धमकी या फोनद्वारे त्यांना देण्यात आली होती. पण प्रत्यक्षात या सिनेमातून असं काही एक होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. लोकांपर्यंत एवढंच माहिती आहे की स्त्री भ्रूण हत्या होते, का होते, कशासाठी होते, पण उपाय काहीच नाही आहेत. पण त्याचा फक्त उद्देश जर लक्षात घेतला आणि आपली संस्कृती कशी बदलत चालली आहे याचा जर विचार केला तर या चित्रपटामधनं आपल्याला गावाघटक माहिती पडेल की स्त्री किती महत्त्वाची आहे. या सिनेमाच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्येसारख्या विषयाचा वेगळा पैलू समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्की कधी रिलीज होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.